ओके ना, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एकीकडे राजकारणाचा विषय आहे, इकडं राजकारणामधले वातावरण जे आहे ते तापलेलं आहे आणि दुसरीकडं चित्रपट क्षेत्रामधलंही वातावरण तापलेलं आहे. म्हणजेच मागच्या 2 दिवसापासूनचा एक विषय आहे, रान बाजार या वेबसिरीजवरून वातावरण पेटलेलं आहे. वातावरण पेटण्याचं कारण एकच आहे की त्यामध्ये तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोघींनी अक्षरशः धुमाकूळ घातला. धुमाकूळ म्हटलं तर त्या चित्रपट क्षेत्रामधील आणि आपल्या भारतीय संस्कृतीची अक्षरशः त्यांनी धिंडवडेले उडवलेले आपल्याला पाहायला मिळतात. धिंडवडेले कसे उडवले आहेत तो व्हिडिओ मी याच्या अगोदरही टाकलेला आहे आणि आता नंतर देखील टाकणार आहे. आणि त्यावरून वातावरण तापलेलं आहे. भारतीय संस्कृती जी आहे ती बिघडत चाललेली आहे आणि भारतीय संस्कृतीचे लखतरे वेशीला टांगली जात आहेत. लोकाशानं काही 2 दिवसापूर्वी एक क्रॉस लाईन लिहिली होती आणि या क्रॉस लाईनमुळे देखील महाराष्ट्रभरामध्ये वातावरण जे आहे ते बदलून गेलं. प्लॅनेट मराठी या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या काही काळामध्ये ती वेबसिरीज सुरू होणार आहे आणि आज त्या वेबसिरीजचा ट्रेलर देखील जाहीर झाला. मागच्या 2 दिवसापूर्वी टीझर जाहीर झाला होता आणि त्याच्यामध्ये अतिशय बोल्ड म्हणजेच टोटली ओपन जो आहे तो प्राजक्ता माळीचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः म्हणजे ते तोंडाने बोलावा वाटत नाही अशा प्रकारचा तो व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्ही त्या व्हिडिओमध्ये देखील पाहू शकता. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक भागवत तावरे आहेत. त्यांनी ही क्रॉसलाईन लिहिली होती आणि क्रॉसलाईनच्या माध्यमातून त्यांनी या रानबाजारच्या वेबसिरीजचे जे काही प्रोड्युसर असतील, कोण निर्माते असतील, या सगळ्यांची कानउघडणी केली होती. नव्हे तर त्यांच्या डोळ्यामध्ये गजगजचे अंजन घालण्याचं काम केलं होतं. ते भागवत तावरे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आपलं मराठी महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे. प्राजक्ता माळी आणि तेजस्वी पंडित यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रभरामध्ये आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशभराची आबरू वेशीला टांगण्याचं काम केलेलं आहे. चित्रपट असू द्या, कलाकार असू द्या, कलाकारांनी त्यांची कला व्यक्त केली पाहिजे, आम्ही प्रेक्षक म्हणून त्यांना स्वीकार करू. मात्र कलाकार जे आहेत ते प्रेक्षक आकर्षित करण्यासाठी जर अंग प्रदर्शन करणार असतील तर याला तुम्ही कसं पाहताय? कसं आहे संग्राम, आपण ज्या मुद्द्यावरती चर्चा करतोय तो मुद्दा असा आहे की प्लॅटफॉर्मवरून नायिकांनी अंग प्रदर्शन करण्याचा, ही काय नवीन बाब नाही. आपलं हिंदी माध्यमामध्ये, हिंदी सिरियलमध्ये, चित्रपटामध्ये आम्ही हे पाहत आलेलो आहोत. मात्र पहिल्यांदा मराठी माध्यमामध्ये आणि मराठीच्या कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर ज्या सुजवळ नायिका म्हणून गणल्या जात होत्या, तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी, त्या दोन नायिकांनी बोल्ड दृश्य दिलेली आहेत, याबद्दलचा हा आक्षेप आहे. अगं, दोन्ही अभिनेत्रांचं म्हणणं पाहितलं आम्ही तर आम्ही दोन्ही अभिनेत्रांचं म्हणणं असं आहे की आम्ही काहीतरी वेगळं करत आहोत आणि आम्ही हे धाडसानी करत आहोत. आणि त्याच्या समर्थन करताना काही लोकांचं म्हणणं आहे की नाही, कथेची मागणी आहे आणि म्हणून आम्ही हे करत आहोत. मुळात कुठल्याही कथा दाखवत असताना, म्हणजे मुळात कुठल्याही कथेचं प्रेझेंटेशन करत असताना नायिकांचं अंग प्रदर्शन अलीकडच्याच काळामध्ये का महत्त्वाचं वाटू लागलं, हा माझा मूळ प्रश्न आहे. म्हणजे माझ्या लिखाणामध्येही मी सांगितलेला आहे. आणि त्याच्यावरती एक दुसरा एक माझ्या लिखाणावरचा आक्षेप असा आहे की लोकांना हे आवडतं. एके दिवसामध्ये 10 लाख लोकांनी त्यांचा टीझर पाहितला, म्हणजे लोकांना हे आवडत असेल तर मग कशामुळे तो आक्षेप आहे? माझा एक साधा प्रश्न आहे. आमच्या महाराष्ट्र शासनाला किंवा महाराष्ट्र शासनाला सर्वाधिक महसूल हा दारूमधून मिळतो. म्हणजे जितकी मद्य विक्री होते त्याच्या इतका महसूल राज्य शासनाला कशातूनही मिळत नाही. म्हणून आम्ही दारू पिण्याचं किंवा व्यसनाचं समर्थन करतो का? अजिबात नाही. म्हणजे आम्ही कुणी जर आम्हाला म्हटलं की अरे राज्य शासनाला सर्वाधिक महसूल हा दारूमधून मिळतो, म्हणजे समाजामध्ये सर्वाधिक दारू पिली जाते आणि म्हणून आम्ही दारू पिणं हे चांगलं काम आहे असं आम्ही म्हणू शकतो का? तर अजिबात नाही. म्हणून मला असं वाटतं की एका दिवसामध्ये रान बाजार याला टीझरला जर 10 लाख एका दिवसामध्ये व्ह्यूज मिळाले असतील तर म्हणून आम्ही त्याचं समर्थन करू शकत नाही. माझा दुसरा आक्षेप असा आहे की शारीरिक प्रदर्शनामुळे जर आमच्या बालवयातल्या मुलांच्या हातात जर हा कंटेंट गेला तर त्यांच्या मनावर होणारे परिणाम याची जबाबदारी कुणी घेणार आहे का? तर ती कुणी घेत नाही. आणि तुमच्या अंग प्रदर्शनामुळे त्या कथेचा कुठला भाग समाजामध्ये अनुकूल परिणाम घेणार आहे याचंही विवरण अभिजित तापसे या दिग्दर्शकांनी दिलं पाहिजे. मुळात ही वेब सिरीज समाज प्रबोधनासाठी नाही, मनोरंजनासाठी नाही, तर आंबट शौकीनांना फक्त देह प्रदर्शन आणि देहाचा बाजार कसा होतो हे दाखवण्यासाठी आहे.
जिथपर्यंत आता आज ट्रेलर आलेला आहे त्या ट्रेलरवरून मला एक लक्षात येतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या राजकारणाच्या अवतीभोवती ही पटकथा फिरते आहे. दोन्ही अभिनेत्रीच्या देहप्रदर्शनाच्या वेळेस मुख्यमंत्र्यांच्या संवैधानिक क्षमतेचा उच्चार केला जातो. मला असं वाटतं हे प्रचंड गंभीर आहे. म्हणजे नायिकांनी अंग प्रदर्शन करावं का तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे का याच्यावर मतमतांतरे आहेत. मात्र जेव्हा सार्वजनिक व्यासपीठावर तुम्ही तुमच्या अंगाचं प्रदर्शन करता तेव्हा तो तुमचा व्यक्तिगत मुद्दा राहत नाही. म्हणजे मी पत्रकार भागवत तावरे माझ्या मुलीच्या हातात किंवा कुणाच्याही मुलीच्या हातात जर प्रजक्ता माळीचा संभोग करतानाचा व्हिडिओ जर तिच्या हातातल्या मोबाईलमध्ये ती पाहत असेल तर मला पिता म्हणून आणि सगळ्यांना समाज म्हणून आम्हाला या परिणामाची चिंता करावी लागेल की तो व्हिडिओ पाहताना माझ्या मुलीने त्या व्हिडिओमधून काय घ्यावं, काय घेतलं पाहिजे माझ्या मुलीने त्या व्हिडिओ पाहताना. म्हणून माझा प्रचंड आक्षेप आहे की अशा प्रकारचे कंटेंट आणि कथेची काही मागणी नसते. अहो आमच्याकडे 1959-60 मदर इंडिया नावाचा चित्रपट साडीवरच्या पेहरावामध्ये ऑस्करपर्यंत गेलाच ना. म्हणजे कुठल्याही कलेला शरीराचं प्रदर्शन लागत नाही. कला आणि शरीर हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अंबड शौकीनांना शरीर बघायला आवडतं. या प्लॅनेट मराठीने रान बाजार या वेबसिरीजच्या माध्यमातून तर फक्त शरीराचं प्रदर्शन नाही तर संभोग कृतीचं प्रदर्शन केलेलं आहे. भारतीय सभ्यतेचं आम्ही कौतुक करतो, भारतीय संस्कृतीचा बडा मोठा अभिमान आहे आम्हाला. आणि मग त्या संस्कृतीचं त्या सभ्यतेचं रक्षण कुणी आमच्या बापानी करायचं का? म्हणजे तेजस्विनी पंडित आणि प्रजक्ता माळी आम्ही काहीतरी वेगळं करत आहोत म्हणून स्वतःच्या बळवून घेणार आणि आम्ही त्या बडवलेल्या पाहत राहणार ही सभ्यता नाही होऊ शकत, ही संस्कृती नाही होऊ शकत. आणि मला असं वाटतं प्लॅनेट मराठी असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये मराठी माध्यमामध्ये जो म्हणजे पाठीमागंसुद्धा सई तामनकर सोनाली कुलकर्णी यांनी काय कमी अंग प्रदर्शन केलं नाही. म्हणजे अंग प्रदर्शनातून जर तुम्हाला माध्यमं पुढे घेऊन जायची असतील किंवा तुम्हाला चित्रपटसृष्टीला खूप मोठे दिवस आणायचे असतील तर मला असं वाटतं या चित्रपटसृष्टीला अशा मोठ्या दिवसांची गरज नाही. आमची पिढी आणि आजही आम्ही अशोक शराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे यांच्या काळामधल्या चित्रपटामध्ये रंगून जातो आणि त्या चित्रपटांनी आम्हाला संदेश दिला आहे. आजही मी तुम्हाला सांगतो चौकट राजासारखा चित्रपट मला आजही अशाला असं आठवतो. म्हणजे एक झोका ही गाणी मला आज आठवतात नाही का. जीवनावर प्रकाश टाकणारे चित्रपट मला आठवतात. जर तुम्हाला राजकारणावरचा चित्रपटच पाहायचं असेल अरे वजीरसारखा एक चित्रपट विक्रम गोखलेंचा किती सुंदर चित्रपट आहे. अशोक शराफचा चित्रपट आम्ही तो बघितला पाहिजे. आमच्याकडे का नाही का नायिकांच्या भक्तीमध्ये जर चित्रपट पाहायचा असेल तर पिंजरा नावाचा चित्रपट आमच्याकडे होऊन गेला नाही का आजही आम्हाला आठवतो. त्याच्यामुळं अशा प्रकारचे उत्थान शरीराचं प्रदर्शन करून कुठलीही कला आपण सादर करत नाही. आणि प्रजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितला मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मला तुमची क्यू येते. म्हणजे तुमच्यासारख्या नालायक आणि तुमच्यासारख्या अभिनेत्रींनी ज्यांना मी सोज्वळ कलावंत म्हणून पाहत होतो तुमच्यासारख्या कलाकारांना अंग प्रदर्शनाची गरज पडावी. म्हणजे तुम्ही कलाकार नाहीत. म्हणजे स्वतःचा संभोग दृश्य दाखवताना मला नाही वाटत तुम्ही तुमच्या कुठल्या कथेला मूर्त स्वरूप देतात. म्हणजे मला तुझी महाराष्ट्रीयन म्हणून आणि महाराष्ट्राचा एक पत्रकार म्हणून मला तुझी लाज वाटते की अंग प्रदर्शन करून तू कुठलं तरी आव्हान स्वीकारलंच असं. अगं कपडे उतरण्यामध्ये कसलं आव्हान आहे तुला माहिती आहे? पुण्यामधल्या सारख्या ठिकाणी बुधवार पेठेमध्ये 200 रुपयामध्ये कपडे उतरवणाऱ्या ज्या माझ्या बहिणी आहेत त्या तुझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत. म्हणजे त्या बोलून करतात, त्यांच्या मजबुरीमध्ये करतात. तुझ्यासारखी तरी कलाकार म्हणून अंगाच्या वरचे कपडे नाही उतरवत त्या. म्हणून तुला कलाकार म्हणून घेण्याचा आणि कलाकार कोण असतो माहिती आहे? सरस्वतीचा वारस असतो. तुला लाज वाटली पाहिजे. म्हणजे दोन्ही अभिनेत्रांना माझं आव्हान आहे की तुम्ही स्वतः अंगावरचे कपडे काढून स्वतःला सरस्वतीच्या वारस आणि वसा घेणाऱ्या ठरवू शकतात का माझा प्रश्न आहे. आणि प्रजक्ता माळीला जर शरीराचं प्रदर्शन करूनच कला सिद्ध करायची होती तेवढ्या सोज्वळ मालिकामध्ये साड्या घालून अभिनय करायची गरज नव्हती. म्हणून प्लॅनेट मराठीने ही जी सिरीज आणलेली आहे ती मराठीमध्ये धुमाकूळ वगैरे अजिबात घालत नाही. फक्त मराठी याच्यामधल्या आंबट शौकीनांना आणि हिंदीमधल्या हिंदीमधले आम्ही आंबट दर्शक जे असतात ते काय मराठी दर्शक पाहत नाहीत का? असा काय दर्शक मराठीचा वेगळा आणि हिंदीचा वेगळा नसतो. दर्शक हा दर्शकच असतो. त्याच्यामुळं ते मराठीत बघायला मिळालं काय आणि हिंदीत बघायला मिळालं काय किंवा सनी लिओनच्या पॉर्नमध्ये मिळालं काय तो सगळीकडे तोच आहे. म्हणून आम्हाला या गोष्टीची काळजी करावी लागेल की आम्ही भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं जर एवढं मोठं कौतुक करत आहोत तर आम्हाला याही गोष्टीचा विचार करावा लागेल की आम्ही कुठे चाललेलो आहोत. म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्याच्या मुलींना जर विनंती करत असेल की हे देवा माझ्या मुलींच्या स्कर्टची जर उंची मोठी कर वाढवती म्हणजे त्याला काळजी आहे की माझ्या मुलीच्या तंगड्या दिसायला लागल्यात
मग बराक ओबामा सारखा देशा जगाचा सगळ्यात मोठा नेता मुलीच्या अंग प्रदर्शनाबद्दल जर काळजी करत असेल तर आम्ही भारतातले कोण लागून गेलो की ज्यांनी अंग प्रदर्शन समर्थन करावं? म्हणजे मला या गोष्टीची कीव येते की जे लोक प्रजक्ता माळीच्या संभोग दृश्याचे प्रजक्ता माळीच्या संभोग कन्याचे, म्हणजे मी एवढं भडक का बोलतोय, अनेकांना वाटतं की अरे तुम्ही तर अगदी पोलीस टाईमची भाषा बोलायला लागले. अरे साला तुमच्या घराघरामध्ये जर प्लॅन मराठी प्रजक्ता माळीचा संभोग मुलींच्या हातामध्ये देणार असेल, आमच्या महिला भगिनींच्या हातामध्ये देणार असेल, तर आम्ही पत्रकार काय? आम्ही सुद्धा बोललं पाहिजे. आणि मी आक्षेप घेतो याच्यावरती, मराठी दर्शकांनी, मराठी माध्यमांनी आणि मराठीचं काळजी करणारे, आम्ही मराठीला माय मराठी म्हणतो रे, म्हणजे माय मराठीमध्ये अशा प्रकारचा शिरकाव असमर्थनीय आहे. म्हणजे इतकं वाद आहे आणि इतका प्रवाह जोरात चाललेला आहे, म्हणजे तुझ्या माझ्यासारखे दोन पत्रकार काही करू शकत नाही. पण आम्ही आमचं समाधान व्यक्त करतो की आम्ही याच्यावर आक्षेप घेतो. मला असा प्रश्न आहे, तुम्ही असं सांगितल्याप्रमाणे जे लक्ष्मीकांत बेर्डे आहेत, अशोक सराफ आहेत, नव्हे तर दादा कोंडके आहेत, यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांनी देखील मला वाटतं त्यांचे फक्त कला दाखवलेली आहे असं काही, त्यांनी शरीर प्रदर्शन किंवा काही वात्रट अशा काही गोष्टी केलेल्या नाहीत ज्यामुळे त्यांनी लोकप्रियता मिळालेली नाही. पण असं असताना देखील ह्या लोकांना अंग प्रदर्शन करायची वेळ येते. म्हणजे तुम्ही तर सांगून दिलेलं आहे की हे कलाकार नसू शकतात, पण यामध्ये संस्कृती, आपली भारतीय जी संस्कृती आहे किंवा मग आता जी ऑनलाईनची पिढी आहे, या पिढीमध्ये जर अशा प्रकारचे व्हिडिओ पसरत जर असतील तर ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आणि या अशा गोष्टींना मला वाटतं हे सेन्सॉर असतील, मग चित्रपट महामंडळाचे लोक असतील, यांना कशी काय अशी परवानगी देतात, ह्या प्रश्न यामध्ये पडलेला आहे. नाही नाही नाही, हे बघा, सेन्सॉरनी सेन्सॉरला सेन्सॉर करण्याची गरज आहे. म्हणजे सेन्सॉरनी लाज सोडलेली अनेक वर्ष झालेली आहेत, फक्त ते मराठीमध्ये अलीकडे दिसायला लागलं आम्हाला. हे बघ, आमच्याकडे इम्रान हाशमी नावाचा एक कलाकार आहे ज्याच्याबद्दल कम्प्लीट असं समजलं जातं की तो किसर आहे. काय किसर म्हणजे काय प्रकारे? म्हणजे तो फक्त चुंबन घेतो. म्हणजे आमच्या व्यवस्थेमध्ये अंग प्रदर्शनाचं बद्दल जी अनुकूलता आली, ज्याबद्दल सगळ्यांना असं वाटू लागलं की नाही याला काय होतं, आणि समाजाला ही सवय लागली. जशी एखादं व्यसन लावण्यासाठी आपल्याकडे म्हटलं जातं ना की एखादा दुकानदार बिडी फुकट देतो 2-4 दिवस आणि त्याच्यानंतर बिडी फुकट पिणारा माणूस सिगरेटचा ग्राहक बनतो, अशा प्रकारे झालेलं आहे. आमच्या व्यवस्थेमध्ये सनी लिओन ही एक सन्माननीय व्यक्ती झालेली आहे. आणि मुळात काय फरक पडतो असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणून आता आम्हाला संस्कृती सभ्यतेचे डोस द्यायची म्हटलं की म्हणा अरे तुम्ही तर भुरझटलेले विचाराचे आहेत. महिला वर्गाला असं वाटतं की अरे आम्ही केलं तर काय फरक पडतो. मुळात याचा समाजाच्या सर्जनशीलतेवर, समाजाच्या श्रृंगारतेवर, समाजाच्या समाजातील महिलांच्या सुरक्षेवर काही परिणाम होतोय का याचा विचार केला पाहिजे. आणि आमची पौगंड अवस्थेतील मुलं मुली जर असे दृश्य बघून जर बिघडणार असतील, त्यातून कुठले गुन्हे घडणार असतील, तर मात्र आम्ही विचार केला पाहिजे. मग आता तुम्ही असं जसं बोलत असताल, आपण दोघं या ठिकाणी चर्चा करतो, याला 4-10 लोक बघतील, पण मला असं वाटतं की जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता हे काही बंद पडणाऱ्या गोष्टी आहेत, हे प्रत्येक जणाच्या मुला मुलींच्या मोबाईलवर दिसणारी गोष्ट आहे. पालकांनी अभ्यास करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, याला आपण आता मोर्चे काढण्याची आपल्याला सवय लागून गेलेली आहे, आंदोलन करण्याची सवय लागून गेलेली आहे. आणि मला वाटतं की यांच्यावर देखील आता 4 लोकांनी आवाज उठवला पाहिजे की बाबा हे आम्हाला बघायचं नाही आहे, हे आम बंद केलं पाहिजे, तुम्ही असं देखील म्हटलं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं का? नाही नाही नाही, हे बघ, जो सृजनशील आहे तो याच्यावर आक्षेप घेणारच आहे. प्रॉब्लेम यांचा आहे की ते काय म्हणतात, एका दिवसामध्ये 10 लाख व्ह्यूज मिळाले आम्हाला 1 मिलियन टीजरला, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रजक्ता माळी संभोग करते आहे, तर त्या दृश्याला 10 लाख मिळाले. म्हणून याचा अर्थ असा आहे की ते बरोबर आहे, म्हणजे आमच्याकडं बहुमताला बरोबर असं म्हटलं जातं. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे किंवा सत्य असत्याशी जेव्हा आम्ही समरूप होतो तेव्हा बहुमत पाहत नाही आम्ही. म्हणजे त्यांच्याकडं मला वाटतं काय दाखवतात याला महत्त्व नाही, किती लोक पाहतात याला महत्त्व आहे, असं ते ग्रेट धरतात. असं महत्त्व आहे आपल्याकडच्या अलीकडच्या काळामध्ये सुद्धा मीडियामध्ये TRP नावाचा जो प्रकार वाढलेला आहे, सत्य असत्यापेक्षा आम्हाला TRP कशामध्ये मिळतो? आम्ही युक्रेनच्या बातम्यामध्ये TRP शोधतो, आम्ही राज ठाकरेच्या बातम्यामध्ये TRP शोधतो. काय बरोबर आणि काय चूक हा मापदंड आता मीडिया माध्यमामध्ये राहिलेला नाही आहे. म्हणजे प्रजक्ता माळीला असं वाटतं की माझ्या अंग प्रदर्शनामुळं जर मी घराघरात जाणार असेल, माझ्यावर चर्चा होणार असेल आणि त्यावर जर लोक महाराष्ट्र पेटून उठणार असेल, तर मात्र आम्हाला हे मग काही फरक पडत नाही. आणि तिला आव्हान वाटतं हे, म्हणजे तिने शरीर जे मोकळं सोडले याचा अर्थ तिला असं वाटतं की तिने काहीतरी वेगळं केलं.
लकला पाहिजे आता काय करणार आता ते आज म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज त्यांचा टीझर तो जे आहे ते ट्रेलर जाहीर झाला आणि त्याच्यामध्ये अतिशय खालच्या दर्जाची एका सीव्हीचा उपयोग केलेला आहे आणि त्याच्यावर म्हणजे हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत असताना त्याच्यावर साधं एक बीप सुद्धा लावलं गेलेलं नाही. ह्या गोष्टी नवीन नाहीत, आपल्याकडे अशा सिरीज हिंदीमध्ये भरपूर येऊन गेल्या, त्याच्यामुळं सीव्ही हा प्रकार आता गौण राहिलेला आहे. तुम्ही संस्कार, तुम्ही मर्यादा या गोष्टी आता यांच्याकडून अपेक्षा करू शकत नाही. हिंदी मीडियात तर अगोदरच त्या आल्या होत्या, आता मराठी माध्यमामध्ये त्या गोष्टी आलेल्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे, माय मराठीच्या लेकरांनी याचा विचार करावा आणि पालकांनी, माझी विनंती अशी आहे की पालकांनी या गोष्टीचा विचार करा की तुमची मुलगी जर हे सगळं बघणार असेल तर. मात्र शेवटचा प्रश्न आहे, प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित ज्या प्रकारे तुम्ही आता परखड आणि उघड आणि म्हणजे मराठी भाषेत जर सांगायचं झालं तर ठोकर बोललात, त्या शब्दामध्ये जर प्राजक्ता माळी आणि तेजस्वी पंडित यांना जर कोणी ट्रोल करत असेल किंवा मग कोणी त्यांना खालच्या दर्जात बोलत असेल तर याला देखील ग्राह्य धरलं जाऊ नये असं देखील म्हणता येऊ शकतं. नाही काय बघ, आता आक्षेप कशा पद्धतीने नोंदवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आक्षेपार्ह पद्धतीने नोंदवला पाहिजे का तर मी त्याचं समर्थन करणार नाही. आता मलाही आक्षेप आहे, मी क्यू केली दोन्ही अभिनेत्रींची, मी दोन्ही अभिनेत्रीला मानतो. म्हणजे स्वप्नील जोशीसोबत एक सिरीज आली होती तेजस्विनी पंडितची, खूप सुंदर सिरीज आहे, म्हणजे मला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही. काही मराठी मालिका आहेत अपरजक्ता माळीच्या, खूप सुंदर आहेत, म्हणूनच मला या गोष्टीचा आक्षेप आहे की सुजवळ अभिनेत्रीने अशा प्रकारचं अभिनय नव्हता करायला पाहिजे आणि त्यांच्यावर जो ट्रोलिंग होतो तो ट्रोलिंग एका सभ्य शब्दामध्ये व्हावा. म्हणजे त्यांना असं लोकप्रियता मिळत नसल्यामुळे मला वाटतं मॉडीफाय करावं लागतं. एखादी गाडी जशी आपण चेंज करतो, कलर चेंज करतो किंवा मग त्याचा ते देखावा जो आहे तो चेंज करतो, मग त्याच्यामध्ये यांच्या वागणुकीमध्ये यांनी बदल केला असं वाटतं. नाही बघ, हे आता हा नवीन काळ आहे, या काळामध्ये आम्हाला जेवढं स्वतःला रोखता येईल तेवढं आम्ही रोखलं पाहिजे. जर शक्य झालं तर ठीक आहे, तरीही एक सर्जनशील समाज अशा प्रकारच्या सिरीजचं स्वागत किंवा पाहून घेईल, मात्र त्याचा परिणाम होणार नाही. पाठीमागे एक डर्टी पिक्चर नावाचा पिक्चर आला होता आणि त्याच्यामध्ये विद्या बालन आणि नसरुद्दीन शहा यांनी प्रचंड देह प्रदर्शन केलं होतं, म्हणून तो चित्रपट गाजला, मात्र त्यातली प्रेरणा आम्ही नाही घेऊ शकत त्या चित्रपटात. आणखी एक लास्ट शेवटचा प्रश्न आहे की त्यांचा उद्देश काय आहे हे आपल्याला अजून कळलेलं नाही. काय उद्देश म्हणजे ते नाही, त्यांना काही राजकारणामधला तर काही विषय उरवायचा असेल. पहिल्या जुन्या काळामध्ये अशा प्रकारच्या निर्मित्या या समाज प्रबोधनासाठी केल्या जायच्या, आता अशा प्रकारच्या निर्मित्या ज्या पैसे कमवण्यासाठी केल्या जातात. अभिजित तापसे चांगले पैसे कमवले, आनंदाची गोष्ट आहे त्याच्या पैसे कमवण्याच्या संदर्भामध्ये. मात्र आमच्या समाजामध्ये काही चुकीच्या गोष्टी प्रवाहित करू नयेत अशा प्रकारची एक मराठी वाचक, एक मराठी पत्रकार आणि एक मराठी माध्यमाचा मराठी रसिक म्हणून मी आपली कल्पना करू शकतो, विनंती करू शकतो, अपेक्षा करू शकतो. या पलीकडे मी काही करू शकत नाही, माझ्याकडे एक माध्यम आहे, मी लिहीन, मी आक्षेप घेईन, समाज मला वाचेल, बघूयात काय होतं. धन्यवाद. आपल्यासोबत लोकपत्रकार भागवत तावरे होते, राजकीय विश्लेषक होते आणि त्यांच्यावर आपण रोखठोक आणि परखड चर्चा केलेली आहे. तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांनी ज्या रानबाजार वेबसिरीजमधून जे काही वातावरण पेटवलं, त्यांचं म्हणणं आहे की वातावरण काही पेटवलं नाही, वातावरण गढूळ करण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि समाजातील मुलींच्या आईबापांनी आता त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि समाजातील लोकांनी पुढं आलं पाहिजे आणि अशा गोष्टी अशा गोष्टींना विरोध केला पाहिजे किंवा मग हे सगळं थांबलं पाहिजे. ज्या कलाकारांना कला करता येत नाही किंवा मग ते कलाकार नाहीत, त्यांना काही कलाच नाही, अशा प्रकारचे ते लोक म्हणजे मॉडिफाय करून पुढे येतात किंवा मग लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करतात, अशा प्रकारचा हा प्रकार आहे. मी त्यांना जरी अगोदर मानत असलो तरी आता माझं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे किंवा मग त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे, कृत्यच म्हणावं लागेल त्याला, आणि ते कृत्य केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांनी अतिशय वाईट म्हणजे निंदनीय गोष्ट केलेली आहे, त्यामुळे त्यांचा निषेध आहे. मी माझ्या एका माध्यमातून लिहित राहील, लोकांनी माझं वाचावं आणि लोकांनी त्यांना बघत असताना त्यांचा विरोध देखील करावा की समाजामध्ये आपली भारतीय संस्कृती कुठे जाते आणि भारतीय संस्कृतीला गालबोट लावण्याचा किंवा मग त्यांना कायम फासण्याचा हा सगळा प्रकार आहे, हा थांबला पाहिजे असं या ठिकाणी लोकपत्रकार भागवत तावरे यांनी आपल्यासोबत बोलत असताना सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.